तम्मनगौडा रवी पाटील मैदानात उमेदवारी अर्ज दाखल, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणार, रवी पाटील यांचा इशारा. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी आज 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने उमेदवारीत भूमिपुत्रांना डावलले तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचा इशारा रवी पाटील यांनी दिला आहे. जत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून भूमिपुत्र विरुद्ध उपरा असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपकडून गोपीचंद पडळकर हे उमेदवारीच्या स्पर्धेत उतरल्यामुळे भूमिपुत्रांनी त्यांच्या विरोधात जोरदार उठाव केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप आणि अपक्ष म्हणूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रवी पाटील म्हणाले की आपण भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष असे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाने जतमध्ये बाहेरचा उमेदवार लादू नये अशी आम्ही मागणी केली आहे. भूमिपुत्रांना संधी दिली पाहिजे. उमेदवारीमध्ये दगाफटका झाल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. माजी खासदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जतमधून सक्षम भूमिपुत्राला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच असं रवी पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आणि यावेळी माजी नगरसेवक टिमूभाई एडके, सरपंच परिषद माजी अध्यक्ष बसवराज पाटील, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, माजी नगरसेवक तम्मा सगरे उपस्थित होते. आज मी भारतीय जनता पक्षाकडून आज मी उमेदवारी दाखल केलेला आहे आणि या ठिकाणी पक्षाने आमचा विचार करायला पाहिजे. आणि अकस्मात जर तसं काय विचार केलं नाही तर जतच्या जनते आणि आमचे साहेब काय निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्हाला जाणं एक शेवटचं आमच्याकडे चॉईस आहे, पर्याय आहे. आणि शेवटी भारतीय जनता पक्षानं आमचं स्थानिक भूमिपुत्र म्हणून. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.